येशूले विश्वासघाताने धरून देण्यात येते. दरवर्षी यहुदी लोक फसह सण साजरा करत होते. हा सण यासाठी होता की शेकडो वर्षापूर्वी देवाने मिस्र देशाच्या गुलामी गिरीपासून त्याच्या पूर्वजाची कशी सुटका केली याचा आनंद साजरा करण्यासाठी यहुदी लोक हा सण साजरा करत होते. येशूने उघडपणे आपले प्रचार कार्य अन शिकवण देणे सुरू केले. येशूने आपल्या शिष्याईले सांगितले की त्याच्या बरोबर यरुशलेम शहरात फसह सणाले साजरा करण्याची इच्छा आहे, पण हे पण म्हटलं की त्याले त्या जागी मारल्या जाईल. येशूच्या शिष्याईमध्ये एक यहुदा नावाचा एक शिष्य होता. यहुदा हा प्रेषिताईच्या पैशाची थैली सांभाळणारा खजिनदार होता, पण नेहमी तो त्या पैशाच्या थैलीतून पैसे चोरत होता. येशू अन शिष्य यरुशलेम शहरात पोचण्याच्या पहिले यहुदा धार्मिक पुढाऱ्याले जाऊन भेटला. त्यानं पैशाच्या मोबदल्यात त्याले येशूले पकडून देण्याच्या बाऱ्यात बोलला. त्याले मालूम होते की यहुदी पुढारी येशूले ख्रिस्त आहे असे मानत नाही आणि त्याले मारण्याच्या प्रयत्नात आहे. तेव्हा महायाजकाच्या म्हणण्याप्रमाणे यहुदी पुढाऱ्यानं त्याले पकडण्यासाठी यहुदाले 30 चांदीचे नाणे दिले. हे असेच झाले जसे भविष्यकतेनं भविष्यवाणी करून म्हटलं होतं. तेव्हा यहुदानं त्याची गोष्ट मानली आणि पैसे घेऊन चालला गेला. तो येशूले पकडण्यासाठी मौका शोधत होता. यरुशलेम शहरात येशूने आपल्या फसह जेवणाच्या वेळी येशूने भाकर घेऊन ते मोडली. त्यानं म्हटलं, हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे जे मी तुमच्यासाठी दिले आहे, हे माझ्या आठवणीमध्ये करा. अशा प्रकारे येशूने म्हटलं की तो त्याच्यासाठी मरून जाणार, अर्थात त्याचे शरीर त्याच्यासाठी बलिदान म्हणून देण्यात येईल. मग येशूने एक अंगुराच्या रसाचा गिलास घेऊन म्हटलं, हे घ्या आणि प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे. जेव्हा तुम्ही हे पेसान तेव्हा हे माझ्या आठवणीसाठी करा. तेव्हा येशूने आपल्या शिष्याईले म्हटलं, तुमच्यापैकी एक जो मले पकडून देईन. तेव्हा शिष्य चकित झाले आणि विचारू लागले की कोण असं काम करीन. येशूने म्हटलं, मले पकडणारा माणूस तोच आहे ज्याले मी हा भाकरीचा तुकडा देणार. तेव्हा त्यानं ते भाकर मोडून यहुदाले दिली. त्या भाकरीले घेतल्यावर यहुदाच्या शरीरात सैतान घुसला. तेव्हा येशूले पकडून देण्यासाठी यहुदा ततून निघाला. यहुदी पुढाऱ्याईले मदत करण्यासाठी गेला. तो रात्रीचा वेळ होता. जेवण झाल्यावर येशू आणि त्याचे शिष्याई सोबत जैतुनाच्या पहाडावर गेले. येशूने म्हटलं, तुम्ही सगळे आज रात्री मले सोडून जासान, हे लिहिलेलं आहे. मी मेंढपाळाले मारीन आणि सगळे मेंढर तितर बितर होतीन. तेव्हा पत्रसने उत्तर दिले, जरी सगळे तुले सोडतीन तरी पण मी तुले सोडणार नाही. तेव्हा येशूने पत्रसले म्हटलं, सैतानाने तुमच्या सगळ्याचा नाश करायचे ठरवले आहे, पण हे पत्रस, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे की तू विश्वासापासून चुकू नये. तरी पण आजच्या रात्री कोंबड्याचा भाग देण्याच्या अगोदर तू माझ्या 3 वेळा नकार करशील की तू मले ओळखत नाही. तेव्हा पत्रसने येशूले म्हटलं, जरी मी मेलो तरी तुया नकार करणार नाही. बाकीच्या शिष्याईनं पण हेच म्हटलं. मग येशू आपल्या शिष्याच्या सोबत गतसमनी नावाच्या ठिकाणी गेले. येशूने आपल्या शिष्याईले प्रार्थना करायला सांगितले, यासाठी की सैतान त्याची परीक्षा करू नये. मग येशू स्वतः प्रार्थना करायला चालला गेला. येशूने 3 वेळा प्रार्थना केली, हे माया बापा, जर शक्य असेल तर हा दुःख सहण्याचा प्याला मायापासून दूर कर, पण जर लोकायचे पाप क्षमेसाठी दुसरा कोणता रास्ता नाही आहे तर तुझी इच्छा पूर्ण हो. येशू खूप व्याकुळ झाला व त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा झाला. त्याले सामर्थ्य देण्यासाठी देवाने एक देवदूत पाठवला. हर वेळी प्रार्थना करून येशू आपल्या शिष्याच्या पाशी वापस आला, पण ते झोपत होते. जेव्हा येशू तिसऱ्या वेळी वापस आला तेव्हा येशूने म्हटलं, जागी व्हा, मले पकडणारा आला आहे. यहुदी पुढारी सैनिक आणि एका मोठ्या लोकसमुदायाबरोबर यहुदा आला. त्याच्यापाशी तलवारी व काट्या होत्या. यहुदाने येशूच्या पाशी येऊन म्हटलं, हे गुरुजी नमस्कार, पण त्याचा मुका घेतला. असं त्याने त्याले पकडणारे यहुदी पुढाऱ्याले खुणावण्यासाठी केले. तेव्हा येशूने म्हटलं, हे यहुदा, काय मुका घेऊन मले पकडून देत आहेस? जेव्हा सैनिक येशूले पकडत होते तेव्हा पत्रसनं आपली तलवार काढली
आणि महायाजकाच्या एका सेवकाचा कान कापला. येशूने म्हटलं, तलवार बाजूला ठेव, मी माया देवबापाले माया बचावासाठी देवदूताचे सैन्य मागू शकतो, पण मले माया देवबापाची आज्ञा मानणे आवश्यक आहे. मग येशूने त्या माणसाचा कान बरा केला. येशूले पकडल्यावर सगळे शिष्य पयाले.